नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र आकाश स्वागत करतो तुमचा आजच्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी देणार आहे रिव्ह्यू एका प्रोडक्टचं। तुम्ही जर माझ्यासारखा एक नवीन यूट्यूब चॅनल सुरू केला असेल किंवा व्हिडिओ करता, तर हा प्रोडक्ट तुमच्यासाठी उपयोगी ठरेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। मित्रांनो, ही आहे मोबिलाईफ ब्रँडची सेल्फी स्टिक कम ट्रायपॉड विथ ब्ल्यूटूथ फंक्शन आणि LED लाईट। तर तुम्हीही जर आत्ताच यूट्यूब चॅनल स्टार्ट केला असेल, तर ही सेल्फी स्टिक एक बेसिक सेल्फी स्टिक आहे जी तुम्हाला खूप उपयोगी पडेल। मीसुद्धा माझ्या आत्ताच्या यूट्यूब व्हिडिओसाठी ही सेल्फी स्टिक वापरतो आणि याचा एक्सपिरियन्स खूपच चांगला आहे। तर ह्याचं वर्किंग कसं आहे, याचे LED लाईट्स कसे ऑन होतात, याचं ब्ल्यूटूथ फंक्शन कसं ऑपरेट होतं, हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत दाखवणार आहे। तर सगळ्यात आधी ह्याचे फंक्शन्स किंवा फीचर्स काय आहेत ते मी तुम्हाला दाखवतो। ही जी सेल्फी स्टिक आहे ही कॉम्पॅक्ट मोडमध्ये येते, जर तुम्ही बघू शकता ही आता फोल्ड केली आहे। ही जर उघडली ती अशी दिसते। ह्यासोबत हे एक ब्ल्यूटूथचं बटन येतं, हे बटन तुम्ही रिमूव्हसुद्धा करू शकता। हे जे ब्ल्यूटूथ आहे ह्यामध्ये एक सेल टाकायला लागतो। हा बघा, जसा वॉचमध्ये सेल असतो त्यापेक्षा थोडा मोठा सेल असतो हा, याच्याने हे ब्ल्यूटूथ ऑपरेट होतं। तर आधी तुम्हाला मी ह्याला मोबाईल अटॅच करून दाखवतो आणि ब्ल्यूटूथ फंक्शन ऑन करून दाखवतो। ब्ल्यूटूथ ऑन केल्यानंतर आपल्याला हे बटन प्रेस करून ठेवायचं आहे। ब्ल्यू लाईट ब्लिंक झाल्यानंतर आपण ब्ल्यूटूथ कनेक्ट करू शकतो। तुम्हाला मोबाईल सेल्फी म्हणून ब्ल्यूटूथचं नाव दिसेल, हे तुम्हाला कनेक्ट करायचं आहे। तर कनेक्ट झालं आहे। तर आता ह्या ब्ल्यूटूथच्या ऑप्शनने आपण फोटो काढून बघूया। तर ह्या प्रकारे तुम्ही विथ द हेल्प ऑफ ब्ल्यूटूथ फोटो क्लिक करू शकता। तर हे झालं जवळून फोटो काढायचं। तुम्ही एका थोड्याशा अंतरावरून सुद्धा ह्या ब्ल्यूटूथच्या सहाय्याने फोटो क्लिक करू शकता। तर मित्रांनो, ह्याचं एक सगळ्यात बेस्ट फीचर जे मला आवडलं आहे ते म्हणजे हा एक ट्रायपॉड सुद्धा होऊ शकतो। जर इथे तुम्ही त्याच्या बेसला पाहिलं तर हे त्याचे लेग्स आहेत, हे तुम्हाला फक्त एक्सटेंड करायचे आहेत। आणि हा झाला तुमचा ट्रायपॉड। तर ह्याचा जो बेस आहे त्या बेसला आहे सिलिकॉन रबर, त्यामुळे हा जर तुम्ही कुठला फ्लॅट सरफेस तो ठेवलात तर तो स्थिर राहील, त्याचा बॅलेन्स जाणार नाही। जर तुम्ही ड्रॉइंग करत असाल किंवा पिक्चर काढता किंवा पोर्ट्रे बनवता तेव्हा सुद्धा हा ट्रायपॉड तुम्हाला बेनिफिशियल ठरू शकतो, कारण तुम्ही ह्याला कसंही बेंड करू शकता। प्लस ह्याला तुम्ही 360 डिग्री रोटेटसुद्धा करू शकता, जर तुम्हाला पोर्ट्रे काढायचा असेल किंवा लँडस्केप काढायचा असेल। आता यव्याच्या लेंथकडे, तर इथे टोटल जी लेंथ आहे ही 107 सेंटीमीटर आहे, तुम्ही पाहू शकता याची लेंथ। जर तुम्हाला एका डिस्टन्स वरून जर फोटो क्लिक करायचे असतील किंवा व्हिडिओ क्लिक करायचे असतील तर तुम्ही कसे करू शकता हे तुम्हाला दाखवणार आहे। तर आता माझ्या हातामध्ये आहे हे ब्ल्यूटूथचं बटन आणि मी माझा ट्रायपॉड जो आहे हा थोडा लांब ठेवला आहे आणि इथून मी तुम्हाला क्लिक करून दाखवणार आहे फोटो।
तर मित्रांनो, मग सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे आहे हा सेल्फी स्टिकचा ब्लूटूथचा रिमोट किंवा ब्लूटूथचं बटन, आणि ह्या ब्लूटूथच्या बटनच्या हेल्पने तुम्ही डिस्टन्सवरून फोटो कसे क्लिक करू शकता ह्याचं मी तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवणार आहे. तर हा आहे रिमोट आणि माझ्यासमोर आहे ट्रायपॉड. ओके, तो फोटो क्लिक झाला आहे म्हणजे ब्लूटूथ जो आहे हा वर्किंग आहे आणि एका डिस्टन्सवरून तुम्ही इझिली तुमचे फोटो क्लिक करू शकता. तर मित्रांनो, तुमच्या घरामध्ये जरी जर कोणतं फंक्शन असेल आणि जर तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची असेल किंवा फोटो काढायचे असेल, तर ही जी सेल्फी स्टिक आहे विथ ट्रायपॉड ही तुम्हाला खरंच बेनिफिशियल आहे. ही एक बेसिक सेल्फी स्टिक आहे, पण ह्याचे जे फीचर आणि फंक्शन जे आहेत खूपच चांगले आहेत आणि हेल्पफुल आहेत. तर मित्रांनो, या सेल्फी स्टिकची आणखीन एक खासियत म्हणजे हे दोन LED लाईट्स. तर हे जे फंक्शन आहे हे मला तरी खूप आवडलं आहे. जर तुम्ही रात्रीचं किंवा काळोखामध्ये जर सेल्फी काढत असाल किंवा व्हिडिओ बनवत असाल तर हे लाईट्स बेस्ट आहेत. तर तुम्हाला फक्त 3 सेकंडसाठी हे बटन दाबून ठेवायचं आहे आणि ह्या लाईट्स ऑन होतील. एवढंच नव्हे तर तुम्ही यांचं ब्राईटनेससुद्धा ॲडजस्ट करू शकता. फक्त तुम्हाला हे जे साईडला बटन दिले आहे ते फक्त क्लिक करायचे आहेत. हा आता लो लाईट मोड आहे, हा सेकंड फंक्शन आहे, थर्ड, फोर्थ. आता ही लाईट थोडी येलो झाली आहे, ही ब्राईट, ही आणखी ब्राईट. तर सध्या आपल्या इथे लाईट ऑलरेडी ऑन आहे आपल्या बॅकग्राऊंडशी. तर मित्र बॅकग्राऊंड तर तुम्ही तुम्हाला बॅकग्राऊंडची लाईट ऑफ करून सुद्धा दाखवणार आहे की ह्यामध्ये सेल्फी कशी येईल ह्या लाईट्समध्ये. तर मित्रांनो, मी माझ्या बॅकग्राऊंडच्या सगळ्या लाईट ऑफ केल्या आहेत आणि मी फक्त ह्या सेल्फी स्टिकच्या ज्या LED लाईट्स आहेत ते ऑन ठेवल्यात. आणि तुम्ही पाहू शकता की एवढ्या अंधारामध्ये सुद्धा ह्या LED लाईटचा प्रकाश पडतोय की तुम्ही इझिली सेल्फी काढू शकता काळोखामध्ये किंवा तुम्ही व्हिडिओसुद्धा रेकॉर्ड करू शकता. तर मित्रांनो, ह्या प्रोडक्टची बाईंग लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही बाय करू शकता. आणि जर तुम्हाला हा माझा प्रोडक्ट रिव्ह्यू व्हिडिओ आवडला असेल तर ह्यासारखे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.